कोरोनाशी मैत्री पुस्तकांशी या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मी विनायक साळुंखे आपल्या समोर घेऊन येत आहे आज एका पुस्तकाबद्दल, ज्याची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. पुस्तकाचं नाव आहे पारिस्थितिकी आणि पर्यावरण. निरंजन घाटे लिखित हे पुस्तक पर्यावरण आणि पारिस्थितिकी याच्याबद्दल भाष्य करणारे हे पुस्तक आहे. रिया पब्लिकेशन ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. 250 रुपये या पुस्तकाची किंमत आहे. या पुस्तकाच्या कव्हरवर जर तुम्ही बघितलं, जेव्हा माणसांची चित्र दिसतील, एक माणसाच्या चेहऱ्याचं प्रतीक चित्र आहे, दुसरं ही माणसाच्या चेहऱ्याचं प्रतीक आहे. एक चेहरा हा हिरवळीनं व्यापलेला आहे, तर दुसरा चेहरा आजच्या प्रदूषणाचं, एन्व्हायरमेंटच्या समोर असलेल्या जे काही चॅलेंजेस आहेत त्यांचं प्रतीक दाखवतो. तर ह्या बेसिकली पुस्तक म्हणजे हे एक लेखाचा संचय आहे. अनेक लेख एकत्र करून तयार केले गेलेले हे पुस्तक आहे. हे पुस्तक कोणीही कुठूनही वाचायला सुरुवात करू शकतो. आत्तापर्यंतच्या पर्यावरणासमोर असलेल्या आव्हानांच्या बद्दल ह्या पुस्तकामध्ये सखोल चर्चा केली गेलेली आहे. सखोल पण तितक्याच सोप्या शब्दामध्ये त्याची मांडणी आहे की जेणेकरून सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील या पुस्तकातल्या प्रत्येक लेखाचा अर्थ व्यवस्थितरित्या समजू शकतो. कोणत्याही विशेष ज्ञानाशिवाय या पुस्तकातील सर्व संकल्पना अत्यंत साध्या स्पष्ट शब्दात मांडल्या गेलेल्या आहेत. सर्वप्रथम ह्या पुस्तकामध्ये प्रदूषण आणि इतर एन्व्हायरमेंटचे चॅलेंजेस आहेत ह्या संदर्भातला परिचय दिला गेलेला आहे. त्यामध्ये ध्वनी प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि त्याचबरोबर प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दलच्या डिटेल्स सगळ्या माहिती दिलेली आहे. ह्याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो, त्याचसोबत त्या पोल्युशनच्या उपाय काय असतील, आपल्या भविष्यातलं जग आपलं कसं असेल ह्या संदर्भात ह्याच्यावर उपभोग करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रयत्नात पुढच्या प्रकरणांच्या मध्ये आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज, त्यानंतर असे जे काही इपेडेमिक्स आहेत, जसं आत्ताचा कोरोना आहे, त्या संदर्भातले अशा अनेक आपत्ती आहेत ज्या भविष्यकालीन पर्यावरणीय आपत्ती असू शकतात, ह्याच्याबद्दलची सखोल चर्चा या पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे. ह्यामध्ये क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होतं, का होतं, त्याचा परिणाम कसा होतो हे ह्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, विस्तृत पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. याच्या पुढच्या प्रकरणामध्ये आपल्याला पर्यावरणीय दहशतवाद अशा पद्धतीने एक नवीन संकल्पना आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे, ज्यामध्ये कुवेतमधल्या तेलांच्या विहिरी जाळण्यात आल्या किंवा युद्धामध्ये पर्यावरणाचा कशा पद्धतीने ऱ्हास होतो ह्या सर्व गोष्टी आपल्यासमोर मांडण्यात आलेल्या आहेत, की जेणेकरून युद्धामधला पर्यावरणाचा नाश आपल्यासमोर येऊ शकेल. आणि काही शेवटच्या भागामध्ये अशा काही व्यक्तींची माहिती आहे जी पर्यावरणाच्या संवर्धनाच्या क्षेत्रात जागतिक पर्यावरणाच्या होणाऱ्या परिषदामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे अशा व्यक्तींची माहिती या प्रकरणांच्या मध्ये दिलेली आहे. तर हा लेखांचा संच म्हणजे हे पुस्तक पारिस्थितिकी आणि पर्यावरण, ज्याचा अर्थ होतो इकॉलॉजी, पारिस्थितिकी, ह्या याच्यावर इंग्लिशमध्ये भरपूर रिसोर्सेस आहेत, पण मराठीमध्ये एवढ्या सोप्या शब्दात ह्या पारिस्थितिकीचा आणि पर्यावरणाचा अर्थ समजून सांगणारं हे एकमेव असं पुस्तक असावं असं मला वाटतंय. हे पुस्तक कोणीही कुठूनही वाचायला सुरू करू शकतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं, हा एक लेखांचा संच आहे. वेगवेगळ्या विषयावरचे अनेक लेख एकत्र करून बनवले गेलेले हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचा जरूर ह्या सुट्टीमध्ये आपण लाभ घ्यावा. हे पुस्तक नक्कीच तुम्हाला ह्यातल्या पर्यावरणाबद्दलच्या ज्या काही इश्यूज आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरचं सखोल विश्लेषण करण्यात आणि ते समजून घेण्यात तुम्हाला नक्कीच मदत करतील ही आशा आहे. तर ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ह्या क्वारंटाईनच्या काळात तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या, घराबाहेर पडू नका, घरातूनच ह्या सगळ्या नॉलेजचा ऍक्सेस करा. इंटरनेट आहे तुमच्याकडे, ह्याचा उपयोग करा. युवराज कदम आणि वाचन कट्टा यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.